नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बायो आर 303 या कीटकनाशकाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. बायो आर 303 हे दमन कंपनीनं तयार केलेलं एक सेंद्रिय कीटकनाशक आहे. सेंद्रिय कीटकनाशक कशामुळं? तर हे कीटकनाशक समुद्री शेवाळापासून तयार केलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये असणारे घटक कोणते? तर नायट्रोजन, ज्याला आपण नत्र म्हणतो, नत्र जो आहे तो 2% असतो, फॉस्फरस 1%, त्याचबरोबर पोटॅश, ज्याला आपण पालाश असं म्हणतो, तर या पालाशचं प्रमाण जे आहे ते आहे 3%. त्याचबरोबर याच्यामध्ये मिनरल्स जे आहेत ते 52% असतात. त्यामुळं हे कीटकनाशकासोबत एक उत्तम प्रकारचं टॉनिक म्हणून देखील काम करतं. द बायो आर 303 याचा उपयोग सर्व प्रकारच्या रस शोषक किडींसाठी किंवा त्यांच्यावरील नियंत्रणासाठी केला जातो. त्याचबरोबर लीफ मायनर म्हणजेच नागाळीसाठी देखील हे एक उत्तम प्रकारचं व अत्यंत प्रभावशाली असणारं ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड म्हणजेच सेंद्रिय कीटकनाशक आहे. याचा उपयोग आपण सर्व प्रकारच्या कीटकनाशकांसोबत, त्याचबरोबर बुरशीनाशकांसोबत करू शकतो. परंतु जर आपल्याला याचा 100% रिझल्ट हवा असेल तर बायो आर 303 याची फवारणी प्लेनच करावी. म्हणजे याच्यामध्ये कोणतंही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक मिक्स करू नये. हे एक टॉनिक असल्यामुळं याच्या फवारणीमुळं फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाशसंश्लेषण क्रिया वाढवली जाते आणि परिणामी पानांची साईज सुद्धा वाढवली जाते. त्यामुळं बायो आर 303 हे मिरचीवर पडणारा जो बोकड्या रोग असतो, त्याला आपण म्हणजे बोकड्या रोग जो आहे तो हा रोग व्हायरसमुळं होत असतो किंवा व्हायरसमुळं होणारा हा रोग आहे आणि या बोकड्याच्या नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावशाली असं हे कीटकनाशक आहे. याचे प्रति लिटर पाण्यासाठी प्रमाण जे आहे ते आहे 1 ते 1.5 मिली आणि बायो आर 303 हे 100 मिली, 250 मिली आणि 500 मिली त्याचबरोबर 1 लिटरमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे.